पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे ॲक्सिडेंट त्यांचे कृत्यमुळे हे गुन्हा 304 घडू शकते. बरोबर आहे. मी सांगितले की जे पिझ्झा पार्टी वगैरे बद्दलची या प्रकरणात कोणताही तथ्य दिसून आलेली नाही, ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेली आहे, तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयावर पोहोचता येईल. म्हणून ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली. तपासातली प्रगती काय? दुसरी गोष्ट, ज्या चौकशीचे आदेश तुम्ही दिलेले होते पोलीस ठाण्यातल्या हलगर्जीपणाबद्दल, त्याचं नेमकं काय झालंय? ज्या चौकशीमध्ये खरंच पिझ्झा खाल्लाय, कुणी आणून दिला किंवा गुन्हा दाखल करायला किती उशीर झालेला होता, त्याला जबाबदार अधिकारी कोण? सीसीटीव्ही तपासून ती चौकशी करायचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले होते, त्या चौकशीचं काय झालं? दुसरी गोष्ट, ब्लड रिपोर्टवरून खूप अँबिग्युटी आहे. ब्लड रिपोर्ट तुम्हाला मिळालेत का? त्याच्यामध्ये अल्कोहोलचा प्रेझेन्स आहे का? फोरेन्सिकचे रिपोर्ट्स आलेले आहेत का? हा पार्ट वन. आणि जी स्टेटमेंट झालेली आहेत त्या स्टेटमेंटमध्ये मी सांगतो, भरपूर क्वेश्चन झाला. या प्रकरणात जशा मी पूर्वी सांगितले होते, हे घटना सकाळी 2:30 सुमारास घडली होती. त्या घटना घडल्यानंतर प्राथमिक तौरवर सकाळी 8 सुमारास स्थानिक पोलीस स्टेशनला 304 गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात नंतर घटनाक्रम कळल्यानंतर त्याच दिवशी अंदाजन 11-12 सुमारास या प्रकरणामध्ये 304 कलम वाढवण्यात आला होता. 304 मध्ये नॉन बेलेबल ऑफेन्स कल्पेबल होमिसाईड अमाउंटिंग टू मर्डर या कलमाचे इन्ग्रेडियंट ही पूर्ण घटनामध्ये दिसून आल्यानंतर ही कलम वाढवण्यात आली होती. त्याच दिवशी आम्ही ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे अर्ज करताना ही एक हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रीट करावी आणि तोपर्यंत जोपर्यंत हे ॲडल्ट म्हणून ट्रायलबद्दलची निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना रिमांड ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी. खरा ॲडल्ट म्हणून ट्रायलचे एक प्रोसिजियर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो म्हणून त्याचे एक प्रोसिजियर आहे, त्यामध्ये वेळ लागतात, परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती. ते दोन्ही ॲप्लिकेशन आमचे त्या दिवशी डिसअलाव झाले होते आणि म्हणून आम्ही त्याच दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू. त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती. 304 केसमध्ये आम्ही अपील केले होते, त्या अपीलमध्ये आम्हाला परत ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे आपण घ्यावी जेणेकरून आम्ही परत ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे गेले आणि ज्युवेनाईल जस्टिस बोर्डनी आमची ॲप्लिकेशन अलाव करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला 14 दिवसासाठी 5 जूनपर्यंत पाठवलेली आहे. आणि ॲडल्ट म्हणूनचे जे ट्रायल व्हावी, ट्रायलचे स्टेजवर ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी ते प्रोसिजियर इनिशिएट करण्याची कारवाई ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडून झालेली आहे. त्याचे ते प्रकरण ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे चालू आहे. त्याच काळात जे ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये सर्व आरोपी इन्क्लुडिंग जे फादर आहे ज्युवेनाईल अक्यूजचे त्यांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना काही आरोपीला 4 दिवस, काही आरोपीला 3 दिवस PCR भेटली होती. आज त्याचे PCR संपत आहे. आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने अत्यंत संवेदनशीलतेने तपासत आहे आणि एक चांगली केस, स्ट्रॉंग केस, जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे ॲक्सिडेंट जे 304 कल्पेबल होमिसाईड अमाउंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटरटाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एव्हिडन्स आणि ते एव्हिडन्स टेक्निकल एव्हिडन्स आणि त्या प्रकरणात कोणी एव्हिडन्स नाश करायची प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते ACP दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहे. जे ज्युवेनाईल जस्टिस ॲक्टची
जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याचेबद्दल एक वॉटरटाईट केस तयार करणे, ज्यामध्ये 75 आणि 77 जी काही इन्ग्रेडियंट आहे, लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ते गाडी जुवेनाईलला प्रोव्हाइड करणे, त्यांचेकडून असे कृत्य घडतील अशा प्रकारचे त्यांचेकडून होणे, दिरंगाई होणे, या सर्व गोष्टीवर क्राईम ब्रांचकडून स्ट्रॉंग तपास सुरू आहे. या दोन्ही प्रकरणची तपास करून तुमच्या केसला याचं कारण 304A गंभीर ब्लड रिपोर्ट पुरावा म्हणून वापरतात. 304 तुम्हाला हे प्रूव्ह करणं अवघड होईल का जर ते दारू केलेला असतील तर ते शुद्धीमध्ये नसल्याचा रिपोर्ट त्यांना फायदेशीर ठरू शकतो कल्पेबल होमिसाइड साइड सेट असाइड करायला. त्याबद्दल सध्या पूर्णपणे टिप्पणी करणे शक्य नाही है, योग्य नाही है. परंतु मी सांगतो की आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ही वॉज ही ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही ही प्रकरण नव्हती. यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते ही ते फुली इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे ॲक्सिडेंट त्यांचे कृत्यमुळे हे गुन्हा 304 घडू शकते. बरोबर आहे. मी सांगितले की जे पिझ्झा पार्टी वगैरे बद्दलची या प्रकरणात कोणताही तथ्य दिसून आलेली नाही, परंतु काही गोष्टी आहे ज्याच्यावर कारवाई करण्यात येईल. फर्स्ट ब्लड सॅम्पलसाठी अंदाजन 9 सुमारास त्यांना ससून हॉस्पिटल गुन्हा करीब 8:08 दाखल झाला होता. त्याचे नंतर त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आली होती. 11 सुमारास त्यांची फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती ससून हॉस्पिटलला. सेकंड ब्लड सॅम्पल दुसरा एक हॉस्पिटलला घेण्यात आली होती, ती संध्याकाळीचे कालात घेण्यात आली होती. त्यामध्ये बेसिकली DNA सॅम्पलिंगचे विषयासाठी घेण्यात आली होती. सात ते 8 सुमार हिंदी चले सेकंड तुम्ही म्हणलात की त्याला रिमांड होम रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये पाठवायचं, पण आपली प्रेयर अशी होती की त्याला बाहेर धोका आहे म्हणून तिथे ठेवा, शिक्षा म्हणून नाही. ऐसा नाही है, तशा नाही आहे गोष्ट. आपण जर फर्स्ट डेचे प्रेयर पण रेकॉर्डवर आहे जे आपण आमचे बघितले, तर आमची प्रेयर हे आहे की जे तरतूद आहे टू ट्राय ॲज ॲन ॲडल्ट, ते बघत ती टू ट्राय ॲज ॲन ॲडल्ट आहे, नॉट टू रिमांड हिम ॲज ॲन ॲडल्ट अशी प्रोव्हिजन कायद्यात नाही आहे. ट्रायल ॲज ॲन ॲडल्ट म्हणजे 60 किंवा 90 आतमध्ये चार्जशीट दाखल करावा लागते. या केसमध्ये 90 टाईम आहे, आता आम्ही लवकरात लवकर त्यामध्ये चार्जशीट दाखल करू. ट्रायल ॲडल्ट कोर्टमध्ये होईल म्हणजे नॉर्मल कोर्टमध्ये होईल की जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे होईल, ती गोष्टी ॲडल्ट म्हणून ट्रायल झाला की नाही झाला त्यावर अवलंबून राहील. परंतु त्याचे जे शिक्षाचे प्रमाण आहे ते केसचे वर लागते, ते ट्रायल ॲज ॲन ॲडल्ट किंवा दुसऱ्या गोष्टीवर लागत नाही. दुसरी गोष्ट जे आपण म्हणते प्रोडक्श रिमा ऑब्झर्वेशन होमला पाठवायची, आमची धारणा आमची विनंती होती कोर्टाला की 304 IPC एक नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, एक हीनस क्राईम आहे, ते पूर्ण जे कंडक्ट आरोपीचे होता त्याच्या अनुषंगाने त्यांना बाहेर राहणे उचित नाही, त्यांना ऑब्झर्वेशन होमला ठेवावी, त्यांचे लिबर्टी रिस्ट्रेन करणे गरजेचे आहे. या ही आमची मागणी होती. रिव्हिजनचे वेळी बरेचशी डिस्कशन्स आर्ग्युमेंट्स दोन्ही बाजूंनी झाली, त्यामध्ये काही गोष्टी समोर आले असतील,
परंतु याचे ऑर्डरची विस्तृत आता लेखी ऑर्डर प्राप्त झालेली नाही. ऑर्डर आल्यानंतर त्याबद्दल योग्य कारवाई करण्यात येईल. बरोबर आहे. यामध्ये दोन FIR दाखल करण्यात आलेली आहे. आता काही काही लोक 3 FIR पण काही प्रसारमाध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता. बघा, फर्स्ट FIR जे सकाळी 8 सुमारास दाखल झाला होता ते 304 AIPC दाखल झाला होता. ही आहे फर्स्ट FIR. आता त्या केसमध्ये 304 3 तासानंतर वाढवण्यात आला होता, जेथे ज्यांच्याकडून गंभीरता त्या केसची वाढली होती ती अंदाजन 11-12 सुमारास त्यामध्ये 304 लावण्यात आला होता. अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही 2 FIR आहे, ही एकच FIR आहे. आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती. प्रेस आउटरेज किंवा मीडिया आउटरेज किंवा पब्लिक आउटरेजची नंतर लावण्यात आली होती ही गोष्टी नाही आहे. ती त्याच दिवशी सकाळी फोरनूनमध्येच जे कालात लावण्यात आली होती. आणि त्याचे विस्तृत स्टेशन डायरी एंट्री आहे. आणि त्याचेबद्दल विस्तृत कोर्टाला ते त्या दिवशी दुपारी जे अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये ती पण कलमची उल्लेख आहे. आता सेकंड FIR जे आपण म्हणते ती आहे जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत, ज्यामध्ये फादरची रोल आणि पब ओनर्सची रोल आहे, जे 75 आणि 77 जुवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये त्याच्यावर ते जे प्रोव्हिजन्स आहेत त्याचे उल्लंघन असल्यामुळे ती कलम लावून एक वेगळी FIR दाखल करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोणताही गैर आहे किंवा अनुचित आहे हे नाही आहे. इनफॅक्ट अशा प्रकारचे कारवाई फादरवर आणि पब संचालकांवर प्रॉबेबली फर्स्ट टाइम किंवा बहुती फारशी कमी अशा ओकेजन असतील जिथे अशा प्रकारची कारवाई फादर ऑफ अ जुवेनाईल आणि पब संचालकांवर झालेली. दोन ब्लड सॅम्पल घेतले, दोन वेगवेगळे. पहिला ब्लड सॅम्पल त्याचा घेतला आहे की नाही घेतला याच्यावर शंका होती. फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती. फर्स्ट ब्लड सॅम्पलमध्ये अल्कोहोलचे कंटेंट वगैरेबद्दल विचारणा करण्यात आली होती. अशा प्रकारचे प्रकरणामध्ये पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे असा आम्हाला वाटला, जेणेकरून पुढचे काळात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयावर पोहोचता येईल. म्हणून ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली होती. मैंने जस्ट बताया उसके बारे में, मैंने जस्ट टिप्पणी किया उसके बारे में. मला मी बघितलेले नाही कधीचे आहे काय आहे. जर काही अशी असतील तर नक्कीच कारवाई करू. आमची भूमिका स्पष्ट आहे, कोणताही इल्लिगॅलिटी आणि कोणताही न्यूसेन्स चालणार नाही यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे आणि प्रयत्नशील आहे. सगळ्या पुढचे काळात आपण याची गोष्टीवर आणखी कडक कारवाई बघणार. थँक्यू. आय थिंक आय आन्सर्ड मोस्ट ऑफ इट. थँक्यू. त्या जे जे सॉरी 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 सर, त्या दिवशी त्या किती जणांचा ग्रुप होता, किती जणांचा ग्रुप सर त्या पार्टीत गेले होते आणि किती जणांचे आयडिया होता आरोपींची कारण त्याबद्दल काय खुलासा. इन्क्वायरी जी ऑर्डर केलेली होती येरवडा पोलिसांची, त्याचं स्टेटस काय आहे, त्याचं काय झालं, त्या कर्मचारी अधिकारी दोषी सापडले का, ती कर्मचारी पूर्ण झाले म्हणजे ती चौकशी पूर्ण झाली का, रिपोर्ट तुमच्याकडे आलाय का? सर दुसरी जी FIR आहे त्याच्यात जे ब्लॅक जे क्लब आहे त्याचे ओनर आरोप केला जातोय, त्याचे CCTV फुटेज अजून का तुम्ही जाहीर करत नाही? नेमकं पिझ्झा पार्टी झाली की नाही झाली हे अजून तुम्ही सांगत नाही. यात पोलीस ठाण्यात CCTV फुटेज आहे. आम्ही स्पष्टपणे सांगितले
आम्ही या गोष्टीवर स्पष्टपणे आता सांगितलेले आहे की अशा कोणताही आरोपमध्ये आत्तापर्यंतची चौकशीत काही गोष्टी आढळून आलेली नाही. परंतु ही गोष्टी आम्ही सांगितलेली आहे की सुरुवातीला काही घटनाक्रम जे व्हायला पाहिजे होता ती झालेली नाही रात्रीचे कालात, त्याबद्दल ऑलरेडी निष्कर्षवर पोहोचले. एरोडा पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे सर, तर एरोडा पोलीस स्टेशन सीसीटीव्ही आपण जाहीर का करत नाही की त्या दिवशी त्या